25 जुलै रोजी मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पूनम गेट इथं उपोषणाला बसू असा इशारा रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी सरकारला दिला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस VJNT सेलच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार असतानाही रुग्णांकडून पैसे घेण्याचा प्रकार सर्व हॉस्पिटलमध्ये होत आहे, याची चौकशी करावी. धर्मादाय हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या बेडपैकी 10% राखीव बेड ठेवून गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार देण्याचा आदेश असताना देखील त्या हॉस्पिटलकडून उपचार मिळत नाही किंवा राखीव बेडमधून ॲडमिट करून मोफत उपचार देण्यात येत नाहीत, याचीही चौकशी करण्यात यावी. सर्व हॉस्पिटलमध्ये माफक दरात उपचार देण्यात यावेत. सर्व हॉस्पिटलकडून रुग्णांमध्ये भीतीदायक परिस्थिती निर्माण करून रुग्णांच्या उपचारात अवाढव्य रक्कम घेण्यात येते. यासाठी सर्व उपचारांचे आणि सर्व चाचण्यांचे दर सरकारकडून निश्चित करण्यात यावेत. खाजगी हॉस्पिटल आणि धर्मादाय हॉस्पिटलमध्ये मेडिकलची परवानगी देण्यात येत आहे. ही परवानगी रद्द करून हॉस्पिटलच्या बाहेर मेडिकल असावं, यामुळं रुग्णांची लूट जास्त प्रमाणात होत असते. जर परवानगी नाकारली गेली तर रुग्ण बाहेर जाऊन औषधं आणू शकतो आणि भरमसाठ लूट थांबू शकते. या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा रुपेश कुमार भोसले यांनी दिला. पंतप्रधान आयुष्यमान कार्डाचा 5 लाखाचा विमा असताना देखील काही हॉस्पिटलला सोलापूर जिल्ह्याच्या 51 हॉस्पिटलची या ठिकाणी यादी जाहीर केली, परंतु या 51 हॉस्पिटलमध्ये 5 लाखाचा विमाचा महात्मा पंतप्रधान जनआरोग्य योजनेचा उपचार मिळत नाही, तसा आम्हाला आदेश नाही, असं अजून मिळालं नाही असं हॉस्पिटल म्हणतात. जर या ठिकाणी लोकांना या मागणीचा पुरेपूर उपयोग झाला नाही तर या मागणीचा आमच्या निवेदनाचा विचार केला गेला नाही तर येणाऱ्या 15 जुलैपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या VJNT माध्यमातून जिल्हाधिकारी पूनम गेट येथे उपोषणा बसण्याचा मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत, लोकांना उपचार मोफत मिळण्याचा प्रयत्न होत नाही, तोपर्यंत उपोषणातून आपण उठणार नाही. यावेळी कृष्णहरी सामल, नागेश पांढरे, सुशील सोनवणे, लखन सालगुडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.